आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नक्की आरोपी कोण? आपल्या घराबाहेर येऊन आपल्याला दगड मारण्याची हिंमत कोण करणार? कोणात एवढी हिंमत? आपल्या स्टाफ पैकी कोणी? नाही नाही नाही, इथे ड्रायव्हर आणि माळी तर नुसतं आपल्याला बघून चळचळा कापतात. त्यांच्यात नाही हिंमत. मग कोण? हा डॉक्टर. हो, तुम्ही कॉल करणार होतात. मला सांगा, पेशंट कोण आहे? तुम्ही. आणि डॉक्टर कोण आहे? ऑफकोर्स मी. पण तुम्ही असं का विचारतायत? कारण कोणी कोणाला फोन करायचा ना हे तुमच्या लक्षात यावं म्हणून आपण हे विचारतोय. मी पेशंट म्हणजे तुम्ही डॉक्टर म्हणून मला फोन करून विचारायला पाहिजे ना की बाबा तब्येत कशी आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मी फक्त पेशंट नाही आहे, या शहरातली एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे. आपली इमेज आहे काहीतरी, लक्षात येत आहे ना? एक मिनिट मिस्टर प्रिन्स, तुम्ही ज्या फोन करणाऱ्या गोष्टीकडे प्रोटोकॉल म्हणून पाहताय ना, त्या गोष्टीकडे मी तुमची मेमरी टेस्ट म्हणून पाहत होतो. हे आपलं आधीच ठरलेलं होतं. एवढं सांगून जर तुम्ही असंच वागत असाल तर याचा अर्थ तुमची मेमरी नक्कीच लॉस झाली. नाही 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 डॉक्टर, तुमचा गैरसमज होतोय. मी तुम्हाला सांगतो ना, तुम्ही मला 6:01 फोन करायला सांगितला होता, बरोबर ना? हे बघा, टाइम लक्षात आहे आपल्या अजून, हा बरोबर की नाही? हे बघा, तुम्ही कितीही आणि काही बोललात तरी. नाही 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 डॉक्टर प्लीज, हे बघा, मी रिक्वेस्ट करतो, मला एक चान्स द्या, लास्ट चान्स प्लीज. ठीक आहे, मी तुम्हाला एक चान्स देतो. माझ्या घराजवळ टेनिस कोर्ट आहे. मी रोज 5:30 तिथे टेनिस खेळायला जातो. त्याच वेळेस तुम्ही तिथे येऊन मला भेटायचं आहे. ओके, तुम्ही आलात तर ठीक, नाही आलात तर. डॉक्टर बस, नाही तुम्हाला पुढे काहीच बोलायची गरज नाही आहे. मी तिथे पोचणार, मी टेनिस कोर्टवर पोचणार, तुम्हाला भेटणार. फक्त एकदा टाइम परत सांगता का प्लीज? 5:30. ओके डॉक्टर, मी 5:30 टेनिस कोर्ट जवळ तुम्हाला भेटणार. विषय संपला. थँक्यू डॉक्टर. ठीक आहे. माझाच भांजा, पण तैट झाल्यासारखा काहून वागू राहिला हेच कळेना ना. त्याच्या डोक्याला नक्की जोरात मार लागला असणार. डोक्याला नाही, छोट्या मेंदूला. म्हणूनच असा इयर छापानी वागू राहिला ना.